तुम्हाला नक्की कशाची भीती वाटते? तिला अजीर्वाणी होईल याची का ती तुमच्यापेक्षा जास्त प्रेरणादायी होईल याची? सोनी मराठीवरील अजूनही बरसाता आहे या मालिकेच्या 21 फेब्रुवारीच्या भागात मनू मल्हारला फोन लावण्याचा प्रयत्न करत असते, पण त्यांचा फोन स्विच ऑफ असतो. तिला खूप टेन्शन येतं. तितक्यात आई तिथे येते आणि अश्विनीची तक्रार तिच्या जवळ करू लागते, पण मनूचं त्याकडे लक्ष नसतं. ती काहीतरी कारण काढून खाली निघून जाते. तिकडे मीरा फोनवर बाबांना समजावते. त्यानंतर ती आदिराजला आई बाबांना टेन्शन आल्याचं सांगते. आई बाबांनी काही नातेवाईकांना अश्विनीच्या प्रेग्नन्सी बद्दल सांगितलं होतं आणि आता त्यांना काय उत्तर द्यायचं हा प्रश्न त्यांना पडला असल्याचं म्हणते. आदिराज याला दुजोरा देतो आणि ते दोघं यातून काहीतरी मार्ग काढायचं ठरवतात. ते बाहेर येतात तेव्हा त्यांना मधुरा आणि अमोलचं सुरू असलेलं भांडण ऐकू येतं. मधुरा अमोलला तो मल्हारचा नीट पाठलाग करू शकला नाही म्हणून ओरडत असते. तेवढ्यात आदिराज मीरा तिथे येतात. अमोल आदिराजला काय घडलं ते सांगतो. तेव्हा आदिराज आपण गाडी काढली असती मला तू सांगायचं होतंच असं म्हणतो. तेव्हा मधुरा तुम्ही दोघही यात पडू नका, तुम्ही सगळ्याची वाट लावता असं म्हणते. मीराने आता मनू मल्हारचा संसार तोडलाच आहे, अजून काही वेगळं नको असं सांगते. मनू परत येणार नाही याची मला खात्री आहे असं म्हणते. तितक्यात दाराची बेल वाजते आणि दारात मनू उभी असते. तिला बघून सगळ्यांना आनंद होतो. ती सुलक्षणाला ती पुन्हा कधीच हे घर सोडून जाणार नाही असं म्हणते. मीराताईने मला समजावलं म्हणून मी परत आले असं म्हणते. ती मीराला मिठी मारते आणि तिची माफी मागते. याचा मधुराला राग येतो. तर इकडे अश्विनी आई आणि बाबांशी बोलण्याचा प्रयत्न करत असते, पण तिच्याशी कुणीच बोलत नाही. तितक्यात अश्विनीच्या पाळासाठी एक पार्सल आईच्या बहिणीकडून येतं. त्यावरून आई बाबा दुःखी होतात आणि हे सगळं तुझ्याचमुळे घडलंय असं म्हणतात. तर अश्विनी यासाठी मीराला जबाबदार धरते. इकडे मल्हार एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत असतो. तिथे सुधीर कॉफी प्यायला येतो. मल्हारला नेमकी त्याच्याच टेबलची ऑर्डर मिळते आणि सुधीरला तिथे बघून तो घाबरतो. मल्हार ही गोष्ट मीराला फोन करून सांगतो, तर सुधीर आदिराजला फोन करून सगळं सांगतो. या मालिकेच्या आगामी भागात मीरा मल्हारची साथ देते आणि त्याचा हा स्ट्रगल कुणासाठी तरी प्रेरणादायी असेल असं म्हणते. तेच तुम्हाला खटकतंय का असं सुधीरला विचारते. लोकांच्या खरखट्या प्लेटी उचलतोय, हा स्वाभिमान आहे तुझा मल्हार. त्याच्या यशाची गाथा त्याला त्याच्या पद्धतीने लिहू दे ना, कदाचित ती तुमच्या यशोगाथेपेक्षा जास्त प्रेरणादायी होईल. लाजीरवाणी ठरली तर? तुम्हाला नक्की कशाची भीती वाटते? ती लाजीरवाणी होईल याची का ती तुमच्यापेक्षा जास्त प्रेरणादायी होईल याची? मीराच्या या बोलण्यामुळे सुधीर आणि मीरामध्ये नवीन भांडण सुरू होणार का? मालिकेत आता काय ट्विस्ट येणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत राहा अजूनही बरसाता आहे सोमवार ते शनिवार संध्याकाळी 8 वाजता फक्त सोनी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी सोबत. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनीलिव्ह ॲप.